नमस्कार, स्टार मराठीवरती तुमचं सर्वांचं स्वागत. मित्रांनो, विंग कॅप्टन अभिनंदन जे आहेत ते आता पाकिस्तानमधून भारतात परतणार आहे आणि काही वेळातच ते आपल्या भारतामध्ये येतील. मात्र आपल्याला ह्या सर्व गोष्टी माहिती आहे की ते कशा पद्धतीने पाकिस्तानमध्ये अडकले होते, त्याच्यानंतर त्यांनी पाकिस्तानने जे आहेत त्यांना सोडण्याचं देखील आव्हान केलं आणि आता ते आहेत भारतामध्ये परतले आहे. मात्र या सर्व गोष्टीमध्ये आपल्याला एक गोष्ट माहिती नाही आहे, ती म्हणजेच त्यांच्यावरती आता कुठली प्रक्रिया होणार आहे. कारण एखादा व्यक्ती जर का पाकिस्तानमधून येणार असेल आणि तो जर का एखाद्या आर्मीचा असेल, फोर्सचा असेल, तर त्याच्यावरती विविध प्रक्रियामधून त्याला या ठिकाणी जावं लागतं आणि त्याच्यानंतरच जो आहे तो परत एकदा फोर्समध्ये जॉईन केलं जातं. तर विंग कॅप्टन अभिनंदन जे आहेत तेव्हा पाकिस्तानमधून येतील, तर ते एका गुप्तहेर जो आहेत भारताचा त्याच्यासोबत असेल आणि त्याच्या थ्रू ते तेथे येतील. वाघा बॉर्डरवर जेव्हा ते आहेत, अटारी बॉर्डर आणि वाघा बॉर्डरवर जेव्हा त्यांचं जे आहे तिथे आगमन होईल, तेव्हा पाकिस्तानकडनं एकदा त्यांचं पूर्ण बॉडी चेकअप होईल आणि त्याचा रिपोर्ट जो आहे तो भारताकडे सोपवला जातो आणि परत एकदा ते भारताच्या सेनेच्या याच्यामध्ये आल्यानंतर त्यांची परत तेथेच बॉर्डरवरती एकदा चेकअप केला जातो, रीचेकअप, आणि त्याच्यानंतर जर पूर्ण रिपोर्ट जे आहेत ते चेक केल्या जातात आणि नंतरच त्यांना जे आहेत भारत सरकारकडून जे आहेत आपले जे फोर्समध्ये ते असेल, म्हणजेच आपले जे विंग कॅप्टन होते ते एअरफोर्सचे संबंधित होते, तर त्यांना जे आहेत एअरफोर्सकडे सोपवण्यात येतं. आता एअरफोर्सकडे सोपवण्यात आल्यानंतरही त्यांच्यावरती काही प्रक्रिया केल्या जातात. जेव्हा प्रथम ते एअरफोर्समध्ये त्यांच्या जे आहेत जॉईन होतील, जॉईन होण्या अगोदर त्यांच्यावरती परत एकदा एअरफोर्समध्ये त्यांचे जे ऑफिसर्स असतील, त्यांची जी मेडिकल टीम असेल, ती एकदा परत पूर्ण चेकअप करेल, जेणेकरून ते जे आहेत दुश्मनांकडे काही दिवस राहिलेले आहेत, त्याच्यानंतर त्यांच्यावरती पाकिस्तानने काही त्यांच्यामध्ये चिप इम्प्लिमेंट केलेली आहे का, किंवा त्यांच्यासोबत काय काय या ठिकाणी वर्तवणूक करण्यात आलेली आहे, हे सर्व काही तेथे चेकअप होतं आणि त्याच्यानंतर त्यांना शुअर केलं जातं की हे एकदा पूर्णपणे चांगले आहेत, तेव्हा त्याच्यानंतर जो रिपोर्ट बनतो तो रिपोर्ट जो आहे तो भारत सरकारकडे सोपवण्यात येतो. आता हे भारत सरकारकडे हा रिपोर्ट सोपवण्याचं मागचं कारण काय असतं, तर जेव्हा आपला भारत पाकिस्तान जे आहे तर सध्या तणाव सुरू आहे आणि त्याच्या थ्रू जर आपल्या जवानासोबत काही करण्यात आलेलं असेल तर त्याचा जो रिपोर्ट भारत सरकार घेईल तो रिपोर्ट जो आहे तो UNमध्ये सेंड केला जातो आणि जर का भारताला पाकिस्तानवरती याच्यावरती काही ॲक्शन घ्यायची असेल, कारण जेव्हा एखादा जवान जो आहे पाकिस्तानने पकडला असेल किंवा कुठल्याही देशाने पकडला असेल, तर त्याच्या मानवी हक्कांचं उल्लंघन कोणत्याही देशाला करता येत नाही आणि तसा जिनिव्हा हा करार प्रत्येक देशाने केलेला आहे, त्याच्या थ्रू हा कुठलाही उल्लंघन कुठलाही देश करू शकत नाही. आणि जर का आपल्या कॅप्टन विंग कॅप्टन अभिनंदन सोबत असं जर का काही पाकिस्तानने केलं असेल, जर ते आपल्या मेडिकल टीमला जर का येथे निदर्शनास आलं, तर त्याच्यावर भारत जो आहे तो UNमध्ये जाईल आणि तेथून पाकिस्तानमध्ये जे आहे तर यांच्यावरती ॲक्शन घेतली जाते. म्हणूनच हा रिपोर्ट जो आहे तो भारत सरकारकडे सोपवला जातो. याच्यानंतर देखील एक इंटेलिजंट टीम असते, इंटेलिजंट्स एक एजन्सी असते जे त्यांच्या त्यांच्या रिस्पेक्टिव्ह फोर्समध्ये ॲक्टिव्ह असते आणि त्या फोर्सच्या जे आहेत इंटेलिजन्स टीमकडून सुद्धा एकदा परत त्यांचे चेकअप केल्या जाईल. चेकअप म्हणल्यापेक्षा त्यांचं जे आहे तर पूर्णपणे अॅनालिटिक केल्या जाईल की त्यांच्या विचारणा केली जाईल, काही विशेष त्यांच्या टेक्निक्स असतात त्याच्या थ्रूसुद्धा त्यांना जावं लागेल, जेणेकरून हे त्यांच्या एअरफोर्सला माहिती होईल की आपला जो आहे तर जवान जो आहे पाकिस्तानच्या जेव्हा त्यांच्याकडे होता तर त्याच्यावरती काही यांच्याकडून डिटेल काढण्यात आलेली आहे का, यांच्यासोबत काय काय करण्यात आलेलं आहे, कुठली कुठली माहिती त्यांच्याकडून गोळा करण्यात आलेली आहे, कुठले ऑफिसर्स जर त्यांना काही नाव वगैरे माहिती असेल, ही सर्व डिटेल जी आहे संपूर्ण माहिती गोळा केली जाईल आणि त्याच्यानंतर जे आहे ही टीम ठरवेल की आता हे जे आहेत पूर्णपणे फिट आहे आणि त्याच्यानंतरच त्यांना एअरफोर्समध्ये त्यांच्या त्यांच्या रिस्पेक्टिव्ह पोस्टवरती त्यांना जॉईन करण्यात येतं. ही सगळी प्रक्रिया याच्या थ्रू आता करावी लागेल आणि त्याच्यानंतरच आपले विंग कॅप्टन अभिनंदन जे आहेत परत एकदा त्यांच्या पदावरती या ठिकाणी रुजू होतील. मित्रांनो, ही होती एक महत्त्वपूर्ण माहिती या संबंधीची. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. एक लाईक करा या व्हिडिओला, कारण आपला जो विंग कॅप्टन अभिनंदन आहे ते आता परत एकदा भारतात परतलेले आहे. आणि सोबतच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.